दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे आणि प्रचाराला वेगळी आलेला आहे. वर्ध्याचे महायुतीचे उमेदवार रामदास सरस आपल्यासोबत आहे. कसा प्रचार सुरू आहे? काही तास राहिलेले आहे प्रचार संपायला. लोकसभेची दुसऱ्या टप्प्यातली निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे आणि 6 मतदारसंघाचा दौरा आमच्या या ठिकाणी माझा स्वतःचा झाला. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं मार्गदर्शन सुद्धा जनतेने ऐकलं. फार मोठी गर्दी उसळली होती. कम 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 आय लव प्लीज डोंट से नो बेबी कम 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 आय लव. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स लॉन्ग लास्टिंग कूलिंग. त्याच प्रमाणात आमची जी भारतीय जनता पक्षाची जे आमदार आहे सिंगाटमध्ये समीरभाऊ कुणावर आहे, प्रताप अडसूळ दामणगावला आहे, पंकज भोईर वर्धेला आहे, दादाजी किचे आपले आर्वीला आहे, तिकडे आमचे बोंडे साहेब आहे, हे सर्व कामाला लागले आणि जोमाला कामाला लागले. आमचे कार्यकर्ते हे घराघरापर्यंत जाऊन या देशाचे प्रधानमंत्र्यांनी केलेले 10 वर्षाची कामं, मी केलेले 10 वर्षाची कामं, आमच्या आमदारांनी केलेले कामं हे घरापर्यंत पोहोचण्याचं काम आमचे बूथ प्रमुख असो, शक्ती प्रमुख असो, वारियस असो किंवा पन्ना प्रमुख असो, हे सातत्याने करत आहे. आणि म्हणून मला असं वाटते की हे निवडणूक आपण फार मोठ्या फरकानं या ठिकाणी जिंकू आणि या देशाच्या प्रत्येक माणसानं ठरवलं का या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झालं पाहिजे या जनतेने ठरवलं आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे तुमच्या मतदारसंघात येऊन गेले आणि त्यांनी टीका केली की शेतकऱ्यांसाठी काही दिलं नाही, शेतकरी नाराज. पहा, तसं तर विदर्भातल्या जे प्रकल्प आहे, जे लोरवर्धा प्रकल्प असो, आजनसरा प्रकल्प असो, गोशीखुर्द प्रकल्प, हे जे प्रकल्प आहे गेल्या 30-30 वर्षापासून रखडले आहे. त्यावेळेस मुख्यमंत्री हे शरद पवार होते, परंतु त्यांनी मात्र प्रकल्प पूर्ण केले नाही आणि आता शेतकऱ्याचा पुळका आला. खरं तर या विदर्भातल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम पवार साहेबांनी केलं. सर्व प्रकल्प आपल्या पश्चिम महाराष्ट्रात घेऊन गेली आणि आज विदर्भ हा 4% ओलिताखाली आहे, 96% कोरडवाहू आहे आणि 96% ओलिताखाली पश्चिम महाराष्ट्र आणि 4% कोरडवाहू आहे. खरं तर नुकसान शरद पवारांनी शेतकऱ्याचं, विदर्भातल्या शेतकऱ्याचं केलं आहे. ग्रामीण भागात एक सूर आहे की शेतमालाला भाव मिळणार नाही, कापूस आणि सोयाबीन, त्यांच्यासाठी काय सांगणार तुम्ही? पहिल्यांदा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी शेतकऱ्याच्या बँकेत खात्यात पैसा टाकला आहे. हे काँग्रेस पक्षाने कधी केलं नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या आमच्या सरकारने सुद्धा पुन्हा तेवढेच पैसे टाकले, 6-12 हजार रुपये टाकले. हे पहिल्यांदा घडलं, हे मात्र काँग्रेसनं कधी केलं नाही. आणि शेतमालाचे भाव कमी जास्त होते आहे, काँग्रेसच्या राज्यात झालं, आमच्या राज्यात होते, आणि म्हणून शेतमालाला भाव मिळणं नाही मिळणं हे यांचं बोलणंच बरोबर नाही. का ज्यांनी शेतकऱ्याचं रक्त पिऊन या ठिकाणचे प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात नेले. शेवटचे काही तास उरलेले आहे प्रचाराचे, कसं वातावरण आहे काय सांगणार? आमचे सर्व आमदार, आमचे सर्व ग्रुप प्रमुख, आमचे नेते, आमच्या जाहीर सभा, याच्यामुळं मला असं वाटतं की मागचे 2 वेळचे रेकॉर्ड तोडून यावेळेस 3rd जास्त मतांनी निवडून येईल. अंतिम टप्प्यात प्रचार आहे आणि वर्धा जिल्ह्याचे महायुतीचे उमेदवार रामदास तडस पुन्हा एकदा 3rd विजयाची हॅट्रिक मारणार असा विश्वास व्यक्त करत आहेत. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, हिंगणघाट, वर्धा.